महायुतीची 32 रायगड लोकसभा निवडणुकीची पोलादपूर येथे जाहीर सभा संपन्न झाली. महायुतीचे लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यांचा प्रचाराचा शुभारंभ पोलादपूर येथून करण्यात आला. सायंकाळी शहरातील शिवाजीनगर येथे महायुतीच्या घेण्यात आलेल्या सभेत खासदार सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांचा खरपूस समाचार घेतलाय. तसेच आमदार गोगावले यांनी केलेल्या विकास कामांबाबत देखील कौतुक केलंय. तर आमदार भरत गोगावले यांनी आपल्या भाषणामध्ये मतदार संघात मागील वर्षभरात केलेल्या हजारो कोटी रुपयांच्या विकास कामांची यादी वाचून दाखवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या योजनांबाबत माहिती देत गीते यांच्यावर सडकून टीका करत विकासासाठी तटकरे यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचं आवाहन केलंय. पण ज्या वेळेला आम्ही विजय झालो 21,450 मताच्या फरकाने, या भादराने आम्हाला एक फोन पण नाही केला की भरसे तुमचं अभिनंदन, म्हणजे एवढी वाईट प्रवृत्ती वाईट असतात पण त्या किती असाव्या काय असावं सांगा बरे. मला बसलेल्यांपैकी कोणावरती कधी प्रसंग आला आहे, कोणाची गाय मेले, रेडा मेला, बैल मेला, तुम्हाला 5 रुपयाची मदत केले, कोणाचा काय वाडा जळला, वैरण जळली, पेंडा जळला, कधी 5 रुपयाची मदत केले सांगा बरी मला. मग कोणाचे नुकसान झालं आणि आम्ही तुमच्या मदतीला धावून नाही आलो असं आम्हाला एखादं उदाहरण सांगा, मग तुम्हाला आम्हाला आता सांगायचं आहे. निष्क्रिय माणूस पाहिजे का सक्रिय माणूस पाहिजे? मनोजी तुम्हाला लागलं तर तुमची सुद्धा मदत त्याकडे घेऊ, त्यांच्याकडनं प्रस्ताव तुम्ही करायचा, अजितदादांची सही 1 मिनिटाच्या आत तुमच्या हातामध्ये देण्याचं काम सुनील तटकरे करेल. मुख्यमंत्र्यांच्याकडे स्वतः तुमचा त्याकडे प्रमाणित राहील आणि 2024 आणि 2025 या सालामध्ये आज आपण निर्णयपदीची शपथ अधिकारी दिनिसांच्या वेळेला घेऊया. या तालुक्यातील सिंचनाचे जे प्रकल्प करायचे असतील त्याची प्रत्यक्षामध्ये प्रमाण आणून ती कामाची सुरुवात झालेली असेल असा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्त या ठिकाणी मी देऊ. उद्योग प्रवाहाचा या जिल्ह्या या तालुक्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती करता येऊ शकते. का नाही बांबूचा कारखाना आला मला माहिती, निष्क्रिय माणसाला ते त्यांची कधी करतायत. पत्रकार मित्र तुम्ही या ठिकाणी बसलेला गीते साहेबांच्या भाषणात शब्द काय, सैतान बाटलीत भरा मी बूत लावतो. लोकसभेमध्ये 6 महिन्याला कसं तुम्ही याला भागवत सहन केलं मला काय कळू शकत? त्या भाषा लोकसभेमध्ये जावेला हा 6 महिन्याला काम करायची संधी मिळाली. केंद्रामध्ये त्या ठिकाणी वाजपेयी साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्ही 5 वर्ष मंत्री राहिला. नरेंद्र मोदी सरकार कणखर नेतृत्वाखाली तुम्ही 5 वर्ष त्या ठिकाणी काम केलं. लोकसभेचे उमेदवार म्हणून तुमची भाषा काय असू शकते? राजकीय जीवनामध्ये भाजपच्या कार्यकर्त्याने असा भाषेचा शब्दप्रयोग कधी केला ना? राजकीय एकमेकांच्यावरती फार जरूर केले असतील. सुसंस्कृत महाराष्ट्राला सुमेल पद्धतीने राजकीय वादविवाद त्या ठिकाणी लढले गेले पण अलीकडच्या कालावधीमध्ये बाटली काय, सैतान काय, भूज काय करू शकत? Thank you.